साप आहे भाऊ, गुतलेला आहे तो, काढायचा आहे तू। अजून एक गजान बर पळालं तर काय काय करता नाही। वावरवाले मालक साप काढत आहे, पाहून घ्या। हा त्यांचं सर्प मित्र आहे ते। आणि बघा सासऱ्यांच्या विहिरीमध्ये साप होता आणि तो अक्षयने काढलाय बाहेर, पण तो शेवळामध्ये फसलेला आहे। तर आता साडू सर्प मित्र झालेले, आजपासूनच झाले ना साहेब? आजपासूनच। हा आणि तुम्ही जरा जास्त नका हे करू हो सर्प मित्र। हा मदत करा, पण एवढी पण चावतोय तो बघा ना। मग डायरेक्ट चावतोय, बघितलं का तू? तस मरून जाईल असं। आणि साडूचे धाडस बघून मी पण एकदम हे झालेलो, एक्साइटेड। हो साहेब तू चांगला जाम फसलेला आहे, आणि तुम्ही जरा आहे ना जास्त जवळ नका जाऊ। गेला हो पार्थ, बेशुद्ध झालाय आता। हा ना मागे घ्या ना पाय, जरा एवढं जवळ नका। त्याच्यावर तोंड दाबून धरून ते मागून फाडून काढा। काय जातीच आहे दुसरं जी आहे ना, दाबून धर नाही। सापाची मदत करायला खूपच धाडस लागतं बरं का, पण आम्ही तेवढं लांबून घाबरून गेलेलो आहे सापाला मारायचं नाही राहतो त्यांना। हा ना मग शेतकऱ्याचे मित्र राहतो सर। शेप नको दाब, इथ दाब, इथ 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 चावायला बघतोय हो ते। अहो त्याला खेकडीनं दा चावलेलं आहे खरं। हा का असं वाटतंय मला, काय सावलेलं आहे दूध ठेवलं असत ना त्याने गिळलेलं आहे काहीतरी। हो हाताने नक्की करू काही कपडे हो सर्प मित्र फोन आलेला आहे तुम्हाला कोणाच तरी 0-22-50 मला वाटतंय पार्सल वाले बघा। आता सापाची पूर्णपणे मदत केलेली आहे ना, आता हा मोकळा झालेला आहे शेवळामधून। सर्पमित्र आता त्यांचं धाडस खूपच जास्त वाढलेलं आहे सर्पमित्राचं। सर्पमित्र जरा जपून दाब ना, ये दाब, हा माग दाबून धर, बरं दाबून। सर्पमित्र दिला, दोन सर्पमित्र आहे, अक्षय कोळपे आणि आमसाहेब डोनी। आई शप्प, हा हो तुम्ही काय आणलं हे करता? तिकडे लांब द्या ना आतमध्ये टाकून। तर या ठिकाणी घराच्या स्टीलची कटिंग चालू होती आणि तिथं तुम्ही बघितलं की साप पण निघालेला होता, तिथं विहिरीतून काढलेला होता, त्याला रेस्क्यू केलं आणि शेतामध्ये सोडून दिलेलं आहे। आणि इथं का आम्हाला आता ही जाळी वगैरे कटिंग करून बांधून वगैरे त्याची आता फिटिंग म्हणजे आतमध्ये खड्ड्यांमध्ये सोडून त्यांना पुन्हा एकदा लाईन म्हणजे जे सेंटर लाईन असते त्याच्यामध्ये घेऊन ती पुन्हा त्याचं काय असेल ते माप वगैरे घेऊन ते पुन्हा उभं करून कामाला सुरुवात झालेली आहे।
आणि सुरुवात झाल्यानंतर ते मिस्तर वगैरे ते हे करतात, ते माप वगैरे घेतात ते मिस्तर. हे काय परत सेंटर लाईन का? सेंटर लाईन ना, सेंटर लाईन काउट राहिले परत. हो मग एकदम डिक्लेअर म्हणजे त्याच्यावर जाय टाकायचं. काय झालं? मोबाईल ना खाली टाकू नको, जाई टाक जाय फुडून जाते टाकू नका टाकू ना फुडून जाईल तो खडी वाणी रापारापा सोडते. ओवर लॅप म्हणते ना याला, काय म्हणते याला? कव्हर ब्लॉक. ते कव्हर ब्लॉक टाकायला त्या खाली, जेणेकरून त्याच्या खाली सिमेंट जावा म्हणून स्टीलच्या, बरोबर ना? खालून माझ्या मते 1 इंचाचा आहे ना हा ओवर लॅप, 30 mm म्हणजे 1.25 इंच. हा ना, काय चार लिहिलेलं राहतात का? 25 mm. हे 25 दिसते. हो 25 mm. हा बांबू घेऊ सोन्या चाल ना आलो लागल तुला म्हणे देतो काय मागच्या इकडे मोकळे इकडे लोड करतो क्लिअर राहते कोणी पाटी पावर इकडे ओढा माझ्याकडे ओढा सगळं झालं रे मोठे तिरकी मारेस माती आहे का नियम दूर पडते मला काय अडचण नाही की मी घरी काढ सांग मी आपण धरू चेक करून चेक करावर थोडा इकडच लावत होता आता खाली तर बांधून घ्यायचं असेल ना मग काय करायचं ना आता ही आदू घरी ही बांधली करायची म्हणजे कॉलम इकडे येत नाही सरकणार नाही म्हणजे पडणार नाही भाऊ इकडे तिकडे त्यानंतर खाली तिथं बांधून घ्या नंतर खाली फाउंडेशन बांधून नंदू जमून का आपल्या दावांना करशाल का करीन नंदू नंदूनं केलं मग मला करावं लागेल नंदू सांगा.
मग आता आमचा गंगा जायला लागला म्हणलो शिल्या पोहती तू म्हणलो तर स्वागत आहे काळी पाहुण्यांचं आणि त्यांच्या मिसेसचं. आता शिकाय आलेले आहे सकाळी. किती वाजता आले? सकाळी संध्याकाळी 6 आले. त्यांना उद्या कुठं जायचंय म्हणे? कुठं जायचं? त्यांना नाही आपल्याला म्हणा. कोणला? मला खरं टाइम भेटला तर आलोच असतो. आता काय लागेल मग उद्या असं कर. तुम्ही थांबा. तुमचं काय नवस नाही तिथं? नवस मानायचं 10 दिन मी जातो. थांबा तुम्ही दोघं नवरा बायको थांबा. मी जातो 10 घेऊन नवस फेडून आणतो. त्या डोकं काय ते ठेवून आणायचंय ना. चाल काय रे अशु दादाचं डोकं टेकून आणतो. कोणला? तिचा पण आहे का? जायला पाहिजे माहिती. नवस करायचा फेडला पाहिजे. आम्ही गाडीवर गेलो होतो. तू पण होती वाटत आपण लग्न व्हायला होत. लग्न झालेलं होत झालं होत. पप्पा आपण गेलो. अनुष्का व्हायच्या आधी तिचं लग्न व्हायला नव्हतं. नव्हतं झालं. आम्ही नव्हतो. आमचा नंबरच नव्हता लागेल तो. तुमचा नंबर मग लवकर आलो तिकडे येते. एखादं अंडे घातले जस्ट आलो. आलो आणि सासूबाई लगेच ड्युटीला लावलं. सासऱ्यांना चहा प्यायला सोडलं. तिथून आलो. एखादं तिकडे येतय पाहुणा तिकडे काय कामच चालू होत साहेब. आले ना मार खाय गुरलेले. पाहुणे म्हणले पण मला ताप करून ठेवले. डोने पाहुणे काय 2 दिवसापासून सोडायला येणार.